एकीकडे भीषण पाणी टंचाई तर दुसरीकडे पाण्याच्या अतिवापरानं नापीक होणारी जमीन, यामुळे संपूर्ण जगभर अराजकता माजून तिसरं महायुद्ध होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वेळी सावध होऊन प्रत्येकानं पाणी वापराचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे, असे विचार जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी मांडले। आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नव्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळमधील दत्त साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। शिरोळमधील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आणि माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या नव्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांना देण्यात आला। 1,00,000 रुपये रोख सन्मानपत्र मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं, तर ग्रामविकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे भास्करराव पेरे पाटील यांना डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजकार्य पुरस्कार देण्यात आला। 50,000 रुपये रोख सन्मानपत्र आणि मानचिन्ह देऊन पेरे पाटील यांना गौरवण्यात आलं। तर महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारी अमृता पुजारी हिला 25,000 रुपये सन्मानपत्र आणि मानचिन्ह यांचा समावेश असलेला डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील युवा प्रेरणा पुरस्कार देण्यात आला। हे पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी पाणी बचतीचं महत्व विशद केलं। पाण्यामुळे जगातील 12 देशात सध्या युद्ध सुरू झालंय। महाराष्ट्र राज्यात पाण्याची कमतरता नाही, तर राजस्थानमध्ये प्यायला पाणी मिळणंही कठीण झालंय। त्यामुळे चंबळ खोऱ्यातील 3,000 गुंडांनी हातातील बंदुका सोडून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्याचा गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे। जगात शांतता सुखसमृद्धी नांदण्यासाठी भविष्यात राज्यकर्त्यांनी पाण्याचा योग्य आणि काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे, असं डॉक्टर राणा यांनी सांगितलं। तर स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचाराचा वारसा चालवताना संस्थेचे कर्मचारी सभासद यांचं हित साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दत्त कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सांगितलं। यावेळी अण्णासाहेब पाटील, सावकार मादनाईक, पृथ्वीराज सिंह यादव, डॉक्टर अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर, अनंत धनवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक MV पाटील, संचालक अनिलराव यादव, शेखर पाटील, दरगू गावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।